महाभारतातलं एक कळसूत्र मामा म्हणून आमच्या घरामध्ये फोन आला आणि त्याने सांगितलं कुठे जायचं आपण आणि नाही म्हणजे कुठेतरी जाऊ असं काहीतरी बोलला तो. फॅमिली कोणाला यायचं असेल तर आपण नक्की इथे येऊ शकतो आणि इथे खायला जी मजा आहे इथे म्हणजे कोंबडा तर डायरेक्ट पहिलाच फोटो लावला कोंबडा म्हणजे काय पाहिजे खोको पाहिजे खोको खाते कोंबडा स्वतः सिलेक्ट करू शकतात म्हणजे आपल्याला जो खायचा आहे तो आपण बघायचा आणि घ्यायचा मोठा छोटा सुक्क चिकन गावठी आपला आणि इथे आहे रस्सेदार चिकन कशी खाते आम कशी करते हा दाखव त्याला दाखव नाही का दे तिला काय 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 मस्त ना ओके आपल्याकडे गावठी कोंबडा आहे सुरमई आहे पापलेट आहे लावरी आहे मटन आहे नमस्कार मित्रांनो मी अनिकेत पाटील पुन्हा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ अनिच्या ध्वनी चॅनलवर मगाशी मी ड्रायव्हर सीटवर होतो आणि मला जास्त काय बोलता येत नव्हतं किंवा पकडून घ्या की मी बोलतोय म्हणून बाकीचे सगळे असे कॉन्शियस झालेले की बाबा अनिकेत गाडी थांबून मी बोलू नको असं म्हणून मी एक काम केलं बाजूला एक दुसरा ड्रायव्हर बसवला गौरव आणि मग मी बाजूच्या सीटवर शेडच्या सीटवर आलेलो पाठीमागे आमची प्रियंका ध्वनी आणि कीर्ती कीर्ती थोडी शेटाणी तर आम्ही लोक अचानक मध्ये म्हणजे काय झालं घरामध्ये बसलेले असेच पडलेले होते आणि एक कळसूत्र्या माणसाने आमच्या घरामध्ये कळ लावलेली होती म्हणजे बघा कसं आरामात होता हा मुलगा आरामात घरात पडलेला होता आराम करत होता दिवसभराच्या काही रुटीन नंतर थोडासा रिलॅक्स होतो आणि त्या रिलॅक्समेंटमध्ये एक महाभारतातला एक कळसूत्रा मामा म्हणून आमच्या घरामध्ये फोन आला आणि त्याने सांगितलं कुठे जायचं आपण आणि नाही म्हणजे कुठेतरी जाऊ असं काहीतरी बोलला तो आणि तिथून प्रियंकाची जी बघा जी आता हसते ती मग अशी तोंड असं सी आकाराचं करून ठेवलेलं असं म्हणजे अक्षरशः म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार की तिने डायरेक्टली तयारी करून मला बोलते की कुठेतरी चल करून म्हणजे कुठे जायचं निकेत म्हणजे कुठे जायचं म्हणजे मला काय विषयच नाही माहिती ना कुठे जायचं ती बोलते गौरव बोलला असं आणि गौरवला मी फोन केला म्हणजे गौरव म्हणजे हा ह्याला फोन केल्यानंतर हा डायरेक्टली बोलतो मी कुठे काय बोललो म्हणजे डायरेक्टली गाडी काढावी लागली आणि निघावं लागलं मला कुठेतरी असा झाला आजचा विषय आणि आजचा व्लॉग हा चाललाय फूड म्हणजे काहीतरी खाण्यासाठी बघूया आपल्याला काहीतरी खाता येईल पण खायचं कुठे तयारी केलंय तर तयारीसाठी आपण समजा बाजूलाच समजा गेले 10-15 पावलावरती आणि चांगलं जेवण भेटते ते कोणालाही आवडणार नाही त्यासाठी 20-25 किलोमीटर लांब जायचं आणि 25 किलोमीटर रिटर्न यायचं 50 किलोमीटरचा डिस्टन्स शिवाय जेवण कोणाला भर जेवण खाल्ल्यासारखं वाटणार नाही म्हणून आम्ही लोक चालल्यात हायवेला जे आहे आमच्या जवळून 20-25 किलोमीटर आणि आपल्या जोडीला ध्वनी आहे ध्वनीने मस्त तयारी केली आहे हाय ध्वनी हे ध्वनी अच्छी ओ बघितलं का मस्त टेस्टी निघाल्या माझ्या पोरीला थोडीशी अच्छुचुच्छी झालेली आहे पण ठीक आहे काय हरकत नाही थोडीशीच झाली आहे भेटूया आपण लवकरच जिथे आम्ही लोक चालले बघत राहा आमचे व्हिडिओ जिथे कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आमचे छोटेसे फॅमिली व्हिडिओज बघत राहा छोटेसे हॅपीनेस असतात थोडीशी मस्ती मजाक असते आणि असं काही नसते की आम्हाला काही गोष्टीचा शो ऑफ करायचा असतो बट जी लाईफ आहे ती लाईफ आहे भरपूर म्हणजे स्ट्रगल नंतर आम्ही इथे पोहोचले म्हणून आम्ही लोक रोज इकडे तिकडे जातो असं काही नसते की आम्ही लोक पर्सनली मुद्दाम किंवा व्हिडिओजसाठीच पर्सनली इकडे तिकडे जातो इच्छा झाली तर कुठेतरी जायचं कारण की हा खूप कमवतो ह्याला पैसे खर्च करत नाही हा खर्च संपवण्यासाठी कुठेतरी आम्हाला घेऊन जात असतो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नाही आहे सॉरी सॉरी आपण जिथे चालला तिकडे भेटूया तुला
पण ही क्रिएट करूया, कोणाला कुठे जायचंय, एक ढाबा आहे आणि मॅकडोनाल्ड आहे, तर गौरवला कुठे जायचंय? ढाबा. ढाबा, ओके. तुला का? ढाबा. ढाबा. प्रियंका? ढाबा. ध्वनी कुठे जायचंय? ढाबा का मॅकडोनाल्ड? ढाबा. ओ शिट, म्हणजे जिंक. हा, मॅकडोनाल्ड मला जायचं होतं पण ध्वनी जिंकली. तर आता फायनली आपण लोक पोहोचले आहेत जिथे म्हणजे जायचं होतं जेवायला. आम्ही जेवणासाठी म्हणजे प्लॅन चाललेला, तर कुठे प्लॅन करायचं? मॅकडोनाल्ड का इथे? तर जेवणाचा प्लॅन फिक्स झाला आहे. तर आपण, हाय ध्वनी, तर आपण लोक आले आहेत एक श्री साई कृपा, म्हणजे साई कृपा म्हणून एक हॉटेल आहे, हायवेला टच हॉटेल आहे. तिकडे आम्ही लोकं पोहोचले आहेत. मागे तुम्हाला गाड्या जाताना दिसतील. पण इकडची स्पेशालिटी म्हणजे, इकडे अशी स्पेशालिटी आहे, इथे बघा तुम्हाला अगोदर दाखवली जातील. कोंबडा आहे, लावरी आहे. लावरी हे काय असते? लावरी एक पक्षी असतो जो जंगलात भेटतो, तो इथे खायला भेटतो. मासे आहेत सगळ्या प्रकारच्या, मेन म्हणजे गावठी कोंबडा अशा पद्धतीचे. तर दाखवतो मी तुम्हाला काय स्पेशालिटी आहे आणि इकडे गावठी कोंबडे कोणते भेटतात ते. गावठी कोंबडे, लावरी वगैरेचे तुम्हाला फोटो दाखवले. गावठी कोंबडे तुम्हाला हव्या तशा पद्धतीचा गावठी कोंबडा भेटतो. तुम्ही चॉईस करायचा आणि घ्यायचा. आणि आहे बघा, डॅन हे पक्षी आहे ते लावरी म्हणून, जे बघायची फोटो. हे तुम्ही कधी लवकर खाल्लं नसेल. लावरी तंदुरी, लावरी मसाला, लावरी लपेटा आणि लावरी फ्राय, चार वस्तू आहे. निगुडे बसू, निगुडे बसू. गावठी कोंबडा जोरात. गावठी, गावठी काय जे मिळेल ते. कोंबडा माणूस काय? माणूस नाही. ध्वनीला काय पाहिजे? टोको पाहिजे. टोको खाते तुम्ही लोक? खाल नाही. काय ऑर्डर दिली ते दादा विचारा. गावठी, गावठी कोंबडी. कसा सिस्टम आहे की आपल्याला जर खायचं असेल तर आपण स्वतःचा कोंबडा स्वतः सिलेक्ट करू शकतात. म्हणजे आपल्याला जो खायचा आहे तो आपण बघायचा आणि घ्यायचा, मोठा छोटा, बरोबर ना? तर आता आपण लोक आले आहेत. कोंबडीचा जे कलेची पोट्टा होता त्याला फ्राय करून दिलंय. कोणासाठी? ध्वनीसाठी. ध्वनी कशी खाते? आम कशी करते? आम दाखव त्याला. दाखव ध्वनी. ड्रिंक दे तिला. काय काय काय? आम मस्त ना. ध्वनीचं गावठी अंड ऐक ना, हे अंड कोणत्या माहिती काय? इथे आम्ही लोक मगाशी जी कोंबडा घ्यायला गेलेले ना, तिथे कोंबडी पण होती गावठी. आम्ही गेले ते कोंबड्यांना पकडायला, तिथे अंड दिलेलं होतं. म्हणजे रिसेंट अंड दिलेलं ते आपण, एकदम प्युअर अंड. प्युअर म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर अंड घ्यायचं. कुठले? हे बघ, हे लिंबू आहे पाहिजे. लिंबू
मस्त ना। चला फायनली आपलं जेवण आलंय, त्याच्यामध्ये आहे सुक्क चिकन गावटी आपला, आणि इथे आहे रश्शेदार। जरा चमचा घालून दाखव रे। आणि लिंबू, कांदा आणि अंड। जेवण आपल्या टेबलावरती आलंय आणि जेवण टेस्टी दिसत आहे, तर खाऊन बघूया। खाऊ चालू आहे, चालू पण गेलं, चालू करायचं का? टेस्ट सांगा मला कसा आहे तो। ओके, प्रीतीच्या तोंडाला पाणी आलं लगेच। ते बघ तिने लगेच बघ कसं एकदम आगरा पाणी भरलंय रे। बघून तोंडाला पाणी आलंय, थोडं थोडं खाऊन दाखवतो। ऍक्च्युली हो, कोंबडीचं तंबडं आहे चिकन लेग। भारी आहे, टेस्टी आहे आणि आपल्या घरगुतीसारखं वाटते। ओके, हा पीस मी माझ्याकडे ठेवतो, भाकरी थोडीशी खाऊन दाखवतो। ॲक्च्युली मजा आली, ते बघा मस्त ना, तिला पण आवडत। कधी आले तर नक्की आपण, टेस्टी खूप असते। प्रियंका कसं आहे? यस, कशी होतं टेस्टी? गरम लागला, गरम हो, मला आम्हाला पण तो टेस्ट होता तो खूप भारी आहे, म्हणजे माझ्या ॲक्च्युली थोडं ग्रेव्ही पातळ झालेलं। असंच एक अचानक मध्ये प्लॅन झाला, काही जण मॅन्डन लावण्यासाठी घरामध्ये फोन करतात, बाहेरचे प्लॅन करतात, असं यावं लागते थोडंसं हायवेला। तुम्ही पण कधी असं फॅमिलीला वेळ द्यायचा असेल तर नक्की द्या। अचानक भयानक प्लॅन ॲक्च्युली सक्सेसफुल होतो, योग्य प्लॅन करून नाही होतं। काल आम्ही पूर्ण दिवस प्लॅन केला पण काही नाही झालं, आणि आज नाही प्लॅन केलं अचानकमध्ये झाला प्लॅन। थँक्स टू गौरव की ज्याने कळ लावली आमच्या घरामध्ये, त्याला मी खूप खूप धन्यवाद देतो। तुला कोणती पाहिजे? हाऊ रे, कशासाठी? मील वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता निघण्याची टाईम, आईस्क्रीम कुठे निघाले, तर सगळ्यात लास्ट म्हणजे आपण जे महत्त्वाचं जे हॉटेलचं मालक आणि जे इतकं चांगलं टेस्ट आणि जेवण देणारा जो माणूस आहे त्याला तुम्हाला भेटवतो, आणि थोडंसं ॲड्रेस शॉर्टमध्ये तुम्हाला टाकतो की तुम्हाला कळेल की नक्की कुठे आहे आणि कोणत्या हायवेला किती जवळ पडते ते। तर लगेच तुम्हाला एक फाईट देतो त्याचं। तर आपल्याला किती वर्ष झाली इथे हॉटेल ओपन करून? आपल्याला 7 वर्ष झाली, 8वा वर्ष चालू आहे। चालू आहे ना, म्हणजे मी तर फार पहिल्यापासून येतो, पण टेस्टमुळे आम्ही लोक पर्सनली 20-25 किलोमीटर कापून आले इकडे। तर आपल्या इकडची थोडीशी स्पेशालिटी सांग आणि थोडासा ऍड्रेस सांग, म्हणजे कोणाला आपल्या व्ह्यूअर्स लोकांना यायचं असेल तर। तुझं नाव तर सांग पहिला।
माझं नाव संदीप पाडोसा, चोपन्न नाव माझं बट्टी आहे आणि बट्टी नावानेच मला सर्व ओळखतात इथे. आणि आपल्या धाब्याचं नाव पण श्री साई कृपा आहे, पण ते बट्टीच्या नावानेच चालते सर्व काही. बरोबर बरोबर. आणि आपल्याकडे फेसिलिटी असे आपल्याकडे सर्व घरगुती खानावर भेटते जेवण. ओके. आपल्याकडे गावठी कोंबडा आहे, सुरमय आहे, पापलेट आहे, लावरी आहे, मटन आहे आणि फिशमध्ये प्रॉन्स, सुरमय, घोल, वाम, बोंबील, बागडा, कोलंबी हे सर्व काही आहेत. आणि सर्व भेटते पण गावठी घरगुती पद्धतीने. आणि तांदळाचे भाकरे आहेत, नाचणीचे भाकरे आहेत, तंदूर रोटी आहे, चपाती आहे. आणि स्पेशल सांग कोंबडा आणि आपली. स्पेशल कोंबडा आपला आहे लपेटा. लपेटा कोंबड्याचा लपेटा बनवत आहोत. मच्छीचा पण लपेटा बनवतो, प्रॉन्स लपेटा बनवतो, चिकन लपेटा बनवतो आणि मटन लपेटा. मटनचा पण लपेटा बनवतो. पुन्हा आपली लावरी आपल्याकडे, लावरीचा पण लपेटा करतो आपण. ओके चालेल. सो दादा आपला एकदम फ्लाइंग बीच सारखा एकदम मजबूत पर्सनॅलिटी वाईज एकदम आहे, म्हणजे कोणी बिना पैसे देऊन जाऊ नाही शकत. चल थँक्यू, खूप टेस्टी जेवण होतं. ओके चल थँक्यू, बाय बाय. हे दोन्ही मला काही बोलून नाही देणार, पण त्याच्या अगोदर मी पटापट बोलून घेतो. हे बघ हे बघ, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना तुम्ही, ध्वनी मला बोलून आजकाल देतच नाही. मी बोलायला लागलं का ती स्वतः बोलायला लगेच लागते, कारण की तिला नाही आवडत. हे बघ हे बघ, बघितलं दाखव, तिला दाखव जरा काय 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 बोल. तुला मी बोलू बोलून घे सांग. मी बोलू का? मी बोलू. हा हे बघ, आता आता बघ माझ्याकडे कर आता बोलू. हा मी असं बोलत होतो की याचं रात्री गाडी चालवतो नाही ना, बघितलं ना इकडं बघितलं हे असं आहे. म्हणजे थोड्या दिवसात माझ्याकडून मेरा कॅमेरा भी छिना जाएगा, सब कुछ छिना जाएगा, त्याच्या अगोदर मला पोटभरून बघून घ्या रे सगळ्यांनी. आता किस्सा काय, आता आम्ही लोक इतक्या हायवेला चालले आहेत आणि मस्त रस्ता पण आहे आणि थोडासा पाऊस रिमझिम पडतोय ना, तर इतक्या पावसामध्ये ना असं इच्छा होते मला की म्हणजे मला एक आठवलं जेव्हा आम्ही लहान होते ना तेव्हा पप्पा आम्हाला ना इकडे गावी घेऊन यायचे आणि पप्पाचा प्रवास ना नेहमी रात्री असायचा. कधी पण म्हणजे रात्रीचा प्रवासच पप्पांचा असायचा, कोणाच्याही घरी जाणं कुठेही जाणं ना पप्पांचा रात्री असायचा. तर आम्ही जेव्हा पण रात्री कुठेही गाडीने निघायचे ना तेव्हा असे दिवस असायचे. आणि आज पप्पा तेव्हा मला घेऊन फिरायचे आणि आज मी ध्वनीला घेऊन फिरतो. तुम्हाला आठवते की पप्पा पहिला ड्रायव्हिंग सीटवर असायचे आणि ध्वनी म्हणजे मी तर पप्पांच्या मांडीवर बसायचो किंवा बाजूला बसायचो, पण असं सेम असं सिच्युएशन घडते. तसं आठवतंय की बाबा असा एक किस्सा पहिला पण घडलेला करू, म्हणजे हे सगळं चक्र आहे चालत राहतं.